गावरान खरी चव चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. सक्रांत जवळ आल्या भोगीच्या कोरड्याशाला काय काय भाज्या लागते ते तुम्हाला मी दावतो. ही कोरड्याशाचा भोपळा, ही कोथिंबीर, ही गाजर, ही चवळी शांग, ही फुलोऱ्याचा गड्डा, ही टमाटो, ही वरण्या शेंगा, ही वांगी आणि ही पापडी, तांबडी पापडी, ही वटाण्या शेंगा, हा ही कांदा, ही वल्ला लसूण, ही हरभऱ्याचं ढाळ आणि ही उसावल्या शेंगाचा घेवडा. हे सगळं आमच्या रानातलं गोळा केलं या. हे आता निवडून तुम्हाला भाजी करून दावतो. ही बारीक बारीक गाजराच्या वर केसर असते, ती मुळे असतात बारीक बारीक. हे सगळं काढून घ्यायचं. आता ह्या सगळ्या भाज्या मी पाण्यानं स्वच्छ धुवून निवडून घेतल्या. आता सगळ्या ह्या भाज्या मिक्स करून घ्यायचे. ही पावट्या शेंगा सोलल्या, हे गाजर, हे चवळीची शेंगा, हे उसावची शेंगा लांबडी, हिरवं वटाणं वल्ल, फ्लावर, भाजीचा भोपळा ही बारीक केल्याला, हे वल्ल हरभर, वांग, ही लाल पापडीची शेंग, ही लसणाची पात आणि ही कांद्याची पात आपण तेलात टाकायचे आणि टोमॅटो. ही ह्यात मिक्स करायचं नाही. ह्या सगळ्या आता भाज्या मिक्स केल्या करायच्या अशा. संक्रांतीची भोगीची भाजी करताना शक्यतो ताज्याच भाज्या घ्यायच्या आणि असं भिजत घातलेल्या कडधान्याच्या भाज्या घ्यायच्या नाही. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घेतल्या की भोगीच्या कालवणाला आणि जरा चव चांगली येते. कढई गरम झाल्या तेल ओतूया आपण. एक 1/5 चमचे तेल ओतायचं. आता हे 2 चमचे तीळ आहे, ही तेलात टाकायची. आता ही लसणाची पात आहे, ही पण तेलात टाकायची. भोगीच्या भाजीला कांद्याची पात, लसणाची पात घालायची. आता ही कांद्याची पात आहे, हे पण तेलात टाक.
आजी आई आजी पहिला कांद्याची पात लसणाची पातच असं भोगीच्या भाजीला वापरायची. आता हे टामॅटो हे टाकूया आपण. भोगीची भाजी फुडणी टाकताना पहिला तीळ टाकायचं. भोगीच्या भाजीत तीळ लागतात. आता एक चमचा हळद घालायची ह्याच्या. आता हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट हे 5-7 चमचे घालायचे. आता ही एक अर्धी वाटी कारळ्याची चटणी म्हणजे आम्ही कोरट्याची चटणी म्हणतो. ही कोरट्याच्या कोरटा आणून स्वच्छ धुवून निवडून आणि त्याला ताट 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 भाजल्यात आणि त्याच्यात जरा तिखट मीठ हळद घालून ते असं पाट्यावर वाटलेली चटणी आहे. आणि भोगीच्या भाजीला कोरट्याची चटणीच लागते घालायला. त्यामुळं कालवणाला काळपटपणा चांगला येतो. आता हे शेंगदाणे मी भाजून कूट केलेलं आहे. हे थोडं यात घाल. आता ह्या सगळ्या मिक्स केलेल्या भाज्या ही ह्याच्यात घाल. हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात गरम पाणी घालायचं. थंड पाणी घालायचं नाही. भाजी लवकर शिजते गरम पाणी. आता ह्याच्यात लई पण पाणी घालायचं नाही. आपल्याला सुकी भाजी करायची आहे त्यामुळे थोडस पाणी घालून शिजून द्यायचं. आणि ह्या ताज्या भाज्या कवळ्या कवळ्या आहेत त्यामुळे लवकर भाजी शिजते. आता थोडस वरून आपण कच्चं शेंगदाणे घालायचं. आता चवीनुसार मीठ घालायचं. थोडासा ह्याच्यात गुळ घालायचा म्हणजे भोगीच्या कालवणाला चांगली चव येते. आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची. आता हे झाकून ठेवायचं. 15 मिनिटात कालवण शिजत. आता भाजी शिजल्या का बघूया. अजून थोडस पाणी आहे. अजून 1-5 मिनिटं शिजवायचं. ही भाजी सुकीच असते त्यामुळे पूर्ण पाणी आटून द्यायचं. आता हे बघा कशी भोगीची भाजी शिजली.
आता कोरट्याची चटणी शेंगदाण्याचं कूट त्याच्यात घातल्यामुळं भाजी कशी मिळून आल्या बघा. एक प्रकारचा ह्याला काळपटपणा आला. आता ही भुगीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. ती बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची चपाती बरोबर पण चांगली लागते खायला. आता भुगीची भाजी झाल्या. आता बाजरीची तीळ लावून भाकरी कशी करायची दाखवतो तुम्हाला. आता बाजरीचं पीठ चिकट असतंय त्यासाठी लई उतवणी घालायचं नाही, थोडंसच घालायचं. आता हे बाजरीचं पीठ आहे मी चाळून घेतले, त्याच्यात थोडस मीठ टाकायचं चवीला. बाजरीच्या पीठात मीठ टाकलं की भाकरी चांगली चवीला लागते. आता हे उतवणी घालायला आपण आळं करून घ्यायचं. हे उतवणी सगळी पिठात कालवून घ्यायची अशी. आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं. थंड पाणी घ्यायचं, गरम पाणी घ्यायचं नाही. आता असं पीठ चांगलं मळून घ्यायचं. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळचिला तेवढ्या भाकरी चांगल्या येत्या, चिरत नाहीत आणि चवीला पण चांगलं लागते. आता हे वाळलेलं पीठ थोडस आपण ह्याच्या खाली टाकून घ्यायचं. आता हे तीळ आहेत हे आता भाकरीवरती असं टाकायचं. ही अशी भाकरी थापून घ्यायची तीळ लावून. आता ही भाकरीवरती तीळ कसं व्यवस्थित लागलं. आता हे हातावर घ्यायची आणि हे वरचा अंग खाली करून तव्यात टाकायची आणि वरून ह्याला पाणी लावायचं. पाणी वरून लावलं की पिटळत नाही भाकरी आणि चिरत नाही. व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं. भाकरीवरचं पाणी थोडस सुकलं की भाकरी लगेच उलटायची, नाही वेळानं उलटली की भाकरीला चिरा पडत्या. आता भाकरीचं काठ थोडं थोडं वर दिसालं की आपण बघवायची भाकरी भाजल्या का. हे बघा खालची बाजू चांगली भाजल्या. आता आर बाहेर उकरायचा आणि भाकरी लावायची. हे बघा भाकरी कशी भाजल्या व्यवस्थित. ही पुढची बाजू, ही पाठीमागची बाजू अशी व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची. हे बघा भाजी कशी व्यवस्थित चांगली झाली. आता ही बाजरीची भाकरी केल्या आणि ही भुगीचं कालवण. अशी मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खायला लई चांगली चव येते. त्याच्याबरोबर गाजर, हे वल्ला पातीचा कांदा, गावराणी खरी चव चॅनेल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका.